नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आपण गड किल्ले फिरण्याची सुरुवात करत आहोत। आज आपण तिकोनाला चाललो आहे। तिकोना हा लोणावळ्यापासून म्हणजे खूप आतमध्ये आहे, म्हणजे पवनालेकच्या बाजूलाच आहे। तिथे आता आपण चाललो आहे। मित्र येत आहे, त्याची वाट बघतोय मी। तो आला घरी आपण निघू। आणि आज आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये थोडे पॉईंट क्लिअर करायचं, म्हणजे क्लिअर करू, म्हणजे तिथे जाण्यासाठी किती वेळ लागतो आहे, म्हणजे लोकेशन काय, लोणावळ्यापासून रूट कसा असेल, परत गडाच्या पायथ्यापासून किल्ल्यावरती चढण्यासाठी किती वेळ लागतो, परत त्या किल्ल्याची थोडीफार हिस्ट्री, हे आपण सर्व या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। अजून काय नवीन एक आम्ही हे करतो आहे, म्हणजे जर वेल भेटला आम्हाला किंवा जर जमलं तर आम्ही वृक्षारोपण, म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर जाताना एक झाड लावण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्याचा पर्यावरणासाठी सुद्धा उपयोग होईल। आणि एका झाडामुळं काय होत नाही तसं, परंतु आम्ही ट्राय करू। जर आमचा मत जर तुम्हाला सुद्धा आवडला तर तुम्ही सुद्धा कुठं फिरायला गेला तर ते एक झाड लावू शकाल, असा आमचा एक प्रयत्न आहे। बघू कितपर्यंत होत आहे सक्सेस, जर झाला तर चांगलंच आहे। असू द्या, तुम्ही पण प्रयत्न करा आमच्यासाठी। आणि आता आम्ही थोडं म्हणजे आता वाजलेत 8:30 वाजल्यानंतर आता आम्ही निघतो इथून लोणावळ्यात जाऊ। लोणावळा म्हणजे मेन स्टॉप आहे। मुंबई पुणा अलिबागवरून जे लोक येतात त्यांच्यासाठी लोणावळा हा स्टॉप आहे। लोणावळ्यावरूनच आपल्याला तिकडं पवना लेकवरून ह्या तिकोन्याला जायला रूट आहे। मुंशीवरून सुद्धा आहे, तिकडून पुणा मार्गे आलात म्हणजे कोकणातून आलात तर पुण्याला जाण्यासाठी एक रूट आहे, त्या रूटने सुद्धा जाऊ शकता तुम्ही। आपण बघूया, आता जाऊ आपण इथून निघू। चला पुढे जाऊया आता आपण। आता आपण लोणावळ्यात आलोय। लोणावळ्यावरून तिकोना 41 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तुम्हाला म्हणजे पुण्यावरून मुंबईवरून आणि अलिबाग मार्गे येणारे लोक सर्व पुण्याला इथं लोणावळ्यातच येतात। लोणावळ्यावरूनच आपल्याला तिकोन्याला जायला लागतं, तो पवना लेकला लागूनच आहे। आता आपण जाऊ द्यावं बघू। चला जाऊ। आता आपण लोणावळ्यामध्ये आहोत। लोणावळ्यामधली ती ग्रो ग्रीन नर्सरी आहे, तिथून आपण एक झाड घेतोय, फल झाड एक घेतोय, एक आणि एक झाड घेतला, जांभळाचं झाड घेतलाय। Thank you.
आता आपण तिकोना किल्ल्याच्या पायथ्याजवळच आहोत. इथं आपण एक थोडा पुढं जाऊन आपण हा वृक्षारोपण करू, हा झाड लावू आणि तिथूनच आपण वरती चढू. आणि आपल्याला आता किती टाईम लागतं वरती चढण्यासाठी ते सुद्धा आपण बघू. आता वाजलेत 1:51, म्हणजे 2 वाजले समजा. पुढे जाऊया आपण, किती टाईम लागतं ते सुद्धा बघू आणि काय काय किल्ल्यावर आहे ते सुद्धा बघू. किल्ल्यावर चढतानाच पायथ्याजवळच एक बोर्ड लावला आहे, तिकोना गड. त्याला दुसरा नाव वितंडगड असा सुद्धा आहे. त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. 40 लागतात वरती चढण्यासाठी. आता आपण टाईमसुद्धा लावला आहे, बघू आपण किती लागतं वरती. चला पुढे जाऊया. छोटासा झाड लावलेला आहे, जांभळाचं झाड आहे, या पाटीच्या बाजूलाच आहे. जर तुम्ही या तिकोना गडावर फिरण्यासाठी येत असाल तर तुम्ही या झाडाला थोडा थोडा पाणी टाकलात तर बरं होईल. म्हणजे तो आता पावसाळ्यात त्याचं टेन्शन नाही पण उन्हाळ्यात प्रॉब्लेम होईल. म्हणून जर तुम्ही या साईडला फिरायला येत असाल तर तुम्ही नक्की त्या झाडाला पाणी द्या. इ.स. 1585 सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी 1657 जुन्या निजामशहाकडून कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तला व कर्नाला या किल्ल्यांसोबतच हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे. 1660 या भागाच्या सुरक्षतेसाठी नेतोजी पालकर यांची नियुक्ती झाली. 12 जून 1665 पुरंदरच्या तहानुसार 18 कुवत खानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत या परिसराचा ताबा घेतला. 1682 ऑगस्ट महिन्यात छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवामान न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. 1818 किल्ल्यावर थोड्याफार प्रमाणात लढाई झाली. यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. विश्रांती घेण्यासाठी इथं बाकडा सुद्धा टाकला. आता आपण गडाच्या मध्यावरती आलोय. पहिला दरवाजा लागला आपल्याला. आता इथून समोरच एक चौकी सारखा केलेला आहे. चौकी असेल कदाचित. आताच बसवले वाटत दरवाजा. टोप वगैरे टाकले ना. नवीनच बसवलेला दिसते दरवाजा. 3-4 त्यांनी बसवला. दरवाजा समोरची चौकी. एंट्री कर नीट. किती तिघांचे पण टाकायला लागतील ना. मग एकच आहे. नीट टाको किती. चला
पडशील हो, कुठं पण जाऊ नकोस। आता दुसरा दरवाजा आलाय। सँडल बरी वाटते रे। हो कमान होती इथं पण ती पडली। हो या दरवाजाच्या समोरच एंट्री केल्यानंतर या बुरुजावर जाताना एक देऊळ लागतो। वृक्षारोपण केलंय वरती, जाम झाडे लावली। ए थांब थांब इकडे इकडे। आता बुरुजावर चाललोय आपण, तो खालून दिसत होता तो बुरुज। झाला असेल ना ती पहिले चौकी लागली, नंतर एक बुरुज लागला, नंतर हा हा एक बुरुज अजून आहे। छान मूर्ती धोक्यात गायब झालाय तिकोना। किल्ल्यावर जाताना मारुतीचे मंदिर सुद्धा आहे, आपण बघूया ते मारुतीचे मंदिर। सपेटदान मारुती असं नाव आहे। इथे वाड्याचे अवशेष आहेत, गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावर मावल्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होती। इथे पहिले माऊले राहत होते। जाऊ शकतो आपण, नाही बंद केलं। दोन रूम पण आहेत इथं, ह्या तलाव। वित्तन डेश्वर मंदिर आणि हा महाद्वार, इकडे दरवाजा आहे खालच्या साईडला। आता पहिला आपण कुठं जायचं, खाली जायचं का वरती? हा चुन्याचा घाणा, याचा उपयोग आपल्या बांधकामासाठी करत होते, म्हणजे याच्यात मिश्रण करायचे चुना वगैरे, अजून जो मिक्सचर आहे तो याच्यात मिक्स करून मग तो बांधकामासाठी वापरला जात होता। याला चुन्याचे घाणे असं बोलतात। हा चाक असा गोल फिरतो बाले किल्ल्याकडे। फायनली आता आपण पोचू किल्ल्यावर। नवीन पायऱ्या आणि जुन्या पायऱ्या, जुन्या पायऱ्या नीट चालू शेवटी। पहिले म्हणजे एवढूसा रस्ता होता आपण तिथं चढायला, आता हा या नवीन पायऱ्या केल्यात म्हणून मोठा झालाय। नेट धरून जावा घसरत आहे। आता आपला हा तिसरा दरवाजा तर बेकार आहे अजून। ते सुद्धा नवीन दरवाजा लावला आहे इकडे। तिकोना किल्ल्यावरील सुंदर वाट एकदम 70 degree मध्ये दिलेली आहे। माझ्या पायऱ्या आहेत 70 degree मध्ये। समोरच पाण्याचे कुंड सुद्धा आहे आणि लेण्या सुद्धा। इथं चौकी होती,
दोरी पकडून यायला लागते. या साईडला दगड आहे, त्या साईडला 70 डिग्री मध्ये आहे. तिकोना मधला सर्वात डेंजर पॉइंट, पण मजा येते या पॉइंटला. ओ काय हा वरती या सेल्फी सेल्फी. हे बघ कसला स्लोप आहे, 70-80 डिग्रीला 100%, एवढा भारी. चढा लवकर. फायनली आता आपण तिकोना किल्ल्याच्या मेन दरवाजाजवळ आलोय. महा दरवाजा जवळ एअरपोर्ट गेला हे बरं. दरवाज्याच्या पायथ्याशीच एक पाणी जाण्यासाठी मार्ग सुद्धा आहे. दरवाजा पूर्ण आर्च मध्ये दिलाय आणि समोरच एक चिन्ह आहे, फक्त एकच चिन्ह या साईडचा पडलाय. पूर्ण बुरुज हा रिपेअर केलाय. अप्रतिम असं दृश्य तिकोना किल्ल्याचं. दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर एक समोर पाण्याचा टाका सुद्धा आहे, ते आपण बघून घेऊ. लेण्या आणि पाण्याचे टाके. इथं लेणी आहे. या दरवाजाच्या बाजूलाच येथे 4 लेणी आहेत. एक समोर या 2 लेण्या इथे आणि ही 4थी लेणी. फायनली आता आपण किल्ल्यावर पोचलो, एकदम टॉप वरती आलो आहे. वरती एक मंदिर सुद्धा आहे, पण बघू गेल्यावर. आपण टायमिंग लावलेला, परंतु तो टायमिंग आपला चुकला, पण तरीसुद्धा इथे चढण्यासाठी 1 तास लागतोच लागतो, किंवा 40 मिनिटात पण येऊ शकतो स्पीडनी जर आला तर, पण 1 तास पकडून चाला, 1 तास लागतो इथे यायला. तिथे सुद्धा पाण्याच्या टाक्या दिसतात मंदिराच्या समोरच. इथे सुद्धा आहे. समोरच एक शिवलिंग सुद्धा आहे. मंदिरात जाऊ हा, नंदी शिवलिंग. समोरच एक कुंड सुद्धा. तिकोना किल्ल्यावरचा शेवटचा बुरुज एकदम टॉप वाला. इथे झेंडा सुद्धा लावलाय, भगवा पण फडकतोय. त्या झेंड्याजवळूनच एक वरती जाण्यासाठी मार्ग आहे. तिथे एक म्हणजे तुटलेले अवशेष आहेत दगडांचे, कदाचित तिथं चौकीसुद्धा असू शकते. तिथूनच या पलीकडच्या साईडला एक छोटा तलाव आहे. हा त्रिकोण टाईप आहे,
म्हणून याला त्रिकोण तीन बुरुज आहेत. या साईडला एक आहे, एक पलीकडच्या साईडला एक आहे आणि एक या साईडला सुद्धा आहे. तीन बुरुजाचा त्रिकोण. रायगडमधले किंवा महाराष्ट्रामधले असे अनेक किल्ले आम्ही फिरायची सुरुवात केलं आहे, परंतु प्रत्येक किल्ल्यावर कधी मावला आपण बघितला नव्हता. परंतु या किल्ल्यावर म्हणजे या तुंग आपला तिकोना फोर्टवर मावलासुद्धा आहे. आता आपण त्यांना बघूसुद्धा. आणि या किल्ल्याचा एक हे आहे म्हणजे 5 वाजता हा किल्ला बंद केला जातो. 5 नंतर दरवाजा किल्ल्याचा बंद होतो, मग कोणाला एंट्री भेटत नाही. तर तुम्ही किल्ल्यावर आलात तर जरा लवकरच या आणि जास्त करून पावसाळ्यात या.